नमस्कार मंडळी, जय गणेश। मी योगेश चेन्मनकर, मुंबई गणपती वस्तू कप्पा कलाकारांच्यामध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण वसईला आलो आहे, तो वसईचा वाघ, वसईचा सिंह कृणाल पाटील यांच्यासोबत गप्पा मारायला। दादा नमस्कार, मुंबई गणपतीवर आपलं स्वागत आहे। नमस्कार। गोड इंटरव्ह्यू भरपूरच झाले, आज थोडं तिखटच खाऊया आपण। चला डायरेक्टली मी सुरूच करतो। माझा पहिला प्रश्न दादा तुम्हाला असा आहे की मुंबईमध्ये बरेच चर्चा चालली आहे की कृणाल पाटील हा कुठल्याच समितीला सपोर्ट नाही करत आहेत, तर कृणाल पाटीलसाठी काही वेगळी नियमावली येणार आहे का सरकारकडून? पहिले तर मी कोणत्या समितीला सपोर्ट करत नाही हा हास्यास्पद प्रश्न आहे, कारण की बऱ्याच जणांच्या मी टचमध्ये असतो। फक्त काही गोष्टी ज्या असतात त्या डिरेक्टली न बोलता इनडायरेक्टली एखादं थ्रू मेसेज गेला किंवा जे पॉईंट्स गेले तर योग्य ठिकाणी योग्य पॉईंट जाणं हा माझा हेतू असतो। तिकडे मला कुठेही लाईमलाईटमध्ये यायचं नाही किंवा फ्रंटवरती यायचं नाही असा प्रश्न नाही आहे, पण काही गोष्टी डिवाईड नको व्हायला, कारण की ही वेळ एकत्र येण्याची वेळ आहे। आणि ज्या पद्धतीचं वले आमच्या मागे आहे किंवा माझ्या मागे आहे त्याचा कुठेही नेगेटिव्हिटी नको यायला किंवा डिवाईड अँड रूल नको व्हायला, त्याच्यासाठी मी ती गोष्ट टाळायचो। पण योग्य त्या समितीबरोबर, योग्य त्या माणसाबरोबर माझा टचही होता, कंटिन्यू टच होता, आणि कोणते कोणते मुद्दे यायला पाहिजे, कोणते कोणते पॉईंट्स यायला पाहिजे ह्याच्यावर मी सातत्याने फॉलोअप पण ठेवत होतो आणि पॉईंट्सही देत होतो। जे माझ्या नॉलेज जेवढं आहे त्याचं मी पुटअप करत होतो, त्याचा फीडबॅक देत होतो आणि मी वॉचमध्ये होतो असं आहे। फक्त मी फ्रंटवरती येण्याचं एकच मुख्य कारण त्याच्यामध्ये एकच होतं की कुठेही जिकडे एकत्र येण्याची वेळ आहे तिथे कुठेही द्वेष निर्माण न व्हावं, जसं आपण एक बोलतो ना की प्रत्येक प्रोफेशनमध्ये त्या गोष्टी होत असतात, सो त्या गोष्टीला मी थोडंसं टाळलं, कारण की ही गोष्ट आहे सगळ्यांनी एकत्र येण्याची आणि गणेशोत्सव चांगल्यात चांगल्या रीतीने उत्सव साजरा व्हावा हा मेन त्याच्या मागे उद्दिष्ट होता। तिकडे कुठेही मला किती प्रेफरन्स मिळतो किंवा मला किती इम्पॉर्टन्स मिळतो त्याच्यापेक्षा सगळे एकत्र येणं ह्याला मी जास्त महत्त्व दिलं म्हणून कधी। आणि तू म्हणत असेल तिखट प्रश्नांचे, तर तिखट खायला बऱ्याच जणांना आवडत असतं, त्याच्यामुळे सगळ्यांनाच गोड आवडतं असं नाही, मलाही थोडंफार तिखट खायला आवडतं। आपलं पण 18 इंटरव्ह्यू मुंबई गणपती पहिलाच होता, आम्ही सगळे इतिहास म्हणजे अगदी तुमची राज बीज काय सगळं। ओके ओके। आता एक असे काहीतरी जे लोकांनी कधी घेतलेच नाही किंवा लोक बोलतात काय काय कोणा स्ट्रिक्ट आहे, नाही असं काही नाही, फक्त मला ना की क्लिअर कट बोलायला आवडतं, कोणतीही गोष्ट गोल फिरून फिरून तिकडेच यायचं त्या गोष्टी शक्यतो मी टाळतो, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ना काही गोष्टी ठरलेल्या असतात त्या इथे तिथे भरकट न जाता योग्य त्या ठिकाणी बोललेलं चांगलं असतं, कारण की त्याच्यातनं मला वाटतं क्लिअरिटी खूप लवकर येते असं। मग 2 आता कोविडचं हे होतं, कृणाल पाटील मुंबईमध्ये आला नाही, वसईमध्येच होम पिचवरच काय ते खेळत होता, मग याचा अर्थ काय होता की एक घाबरलेला वाघ आम्ही समजायचं की 2 त्यांनी मागे घेतलं एक मोठी उडी मारायला, तो पाठीमागे घ्यायचा आणि जंप मारायचं ह्या भागातला माझा पार्ट नसतो कधी, कारण की ह्या गोष्टी बरेच जण बोलतात की आगे लंबी छलांग करणे के लिए पीछे जाना पडतं आहे, तर आम्ही काय असं मुद्दामून पाठी नव्हतो गेलो, आम्हाला फ्लोमध्ये राहायला आवडतं। पहिली मॅच टुर्नामेंटमधला तो जिंकला, दुसरी जिंकला, मग सेमीफायनल आला आणि मग फायनल आली, तर तसंच आपण जात होतो। पण ही सिच्युएशन निसर्गाने आपल्याला दिली की जिकडे आपल्याला पॉज घ्यावा लागला, आणि 2 जर तू म्हणशील तर तो पॉज आपल्याला निसर्गाने दिला, आणि हा जो पॉज होता हा कन्फ्युजननी दिला, कारण की तू जर नीट आत्ताही बघितलं असतं कोणी तेवढं असं कॉन्फिडन्स दिसत नाही। माझं एक प्रांजळ मत असं आहे की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही घडवता ना तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज तशी पाहिजे पॉझिटिव्ह, तीच गोष्ट तुमच्या मूर्तीमध्ये उतरणार, कारण की तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्त्वाचं पार्ट, आणि बॉडी लँग्वेज येण्यासाठी किंवा तो कॉन्फिडन्स येण्यासाठी तुम्ही लास्ट मोमेंटला सांगा चला 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 आता उत्सव साजरा करायचा आणि सेटअप लावायचा, ती काही एवढी छोटी गोष्ट नाही आहे। होम पिचवरती तुझं कसं असतं की सेटअप हा कंटिन्यू 12 सेटअप लागलेला असतो, आणि जेव्हा आपण परळ वर्षामध्ये जातो तेव्हा इच अँड एव्हरी गोष्ट तुला नेऊन लावायची असते, कारण की ती जागा आहे 40,000 40,000 तुला सगळं बस्तान मांडायचं आहे। सो तुला टीमपासून खिळ्यापासून मोठ्यात मोठ्या गोष्टी मेटल ह्या गोष्टीचं सगळ्याचं तुला नियोजन करावं लागतं असं आहे। आणि असं नाही की मी यावर्षी करणार नव्हतो, माझं सगळे बैठकी झाल्या होत्या, सगळं झालं होतं, इवन जागेचं पण सगळं डिस्कशन झालं होतं, पण ज्या पद्धतीने निर्णय नव्हते येत, तर निर्णय न आल्यामुळे आपण कन्फ्युजनमध्ये असतो आणि आपण किती वेळ वाट बघणार। माझं कधी पण याने एक जॅन फॅबमध्ये
एक टेंटेटिव माझं प्लॅनिंग असतं की आपण काय घेऊन जायचं आहे. जर त्यालाच जर क्लिअरिटी नसेल तर मग तू कोणत्या बेसिसवरती खेळणार? म्हणजे आपण बोलतो ना की तुझ्याकडे स्क्रिप्ट रेडी आहे, पण सेट कुठे आहे, कुठे शूट करणार आहे हेच माहीत नाही, त्याची परमिशनच येत नाही, तर स्क्रिप्ट असून फायदा काय? असं आहे. सो त्या गोष्टी आहेत. मग त्या गोष्टी मी असं विचार केला की राखून ठेवल्या, योग्य वेळेला ते अप्लाय करायचं आणि काम करायचं. आणि माझं असं प्रांजळ मत असं आहे की गणेशोत्सव दरवर्षी येतो आणि ते आपल्या हातात आहे की कसं खेळवायचं आणि कसं त्याला भरारी आणायचं आणि कसं करायचं. तेवढी तरी ताकद तुमच्यामध्ये असायला पाहिजे, तेवढी धमक असायला पाहिजे की तेवढा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स नाही म्हणत आहे मी, कॉन्फिडन्स असायला पाहिजे की जेव्हा मी ठरवेल तेव्हा मी माझ्या पद्धतीने माझ्या कंट्रोलमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्या मी चांगल्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करेल आणि ते लोकांना आवडेल आणि लोकं उचलून धरतील, एवढा तरी कॉन्फिडन्स असणं गरजेचं आहे. आणि तो कॉन्फिडन्स ठेवणं मला असं वाटते की माझ्या पार्टनी ते योग्यही आहे. आता बाकीजणं त्याला काय अर्थ लावतील हा त्यांचा पार्ट झाला. आणि काही गोष्टी आपण पण ठरवायच्या असतात, सगळ्यात देवावरती आणि ह्याच्यावरती सोडून नाही चालत असं आहे. तर मला त्या गोष्टीचं डिसिजन घ्यायला आवडतं, मी ठरवणार की मला काय करायचं. ओके, सो यावर्षी तुम्हाला मोठ्या मूर्त्याही बघायला मिळतील, पण त्याचं धोरण वेगळं असेल, त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असेल आणि त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला नेक्स्ट इयर नक्कीच दिसेल. यावर्षी तर दिसेलच, पण नेक्स्ट इयर त्याचा अजून चांगला इम्पॅक्ट तुम्हाला दिसेल सगळ्या तऱ्हेने. असं आहे. मग फरक काय 2019 के पी आर्स आणि 2022 के पी आर्स? 2022 के पी आर्स हे थोडंसं मॅच्युअर के पी आर्स असेल, कारण की आपण अगोदरच्या वर्षांमध्ये चांगले दिवस वाईट दिवस ह्याच्यातनं काहीतरी शिकत असतो आणि त्याचा त्याच गोष्टीचं इम्प्लिमेंट आपण अपग्रेड व्हर्जन ज्याला म्हणतो, कोणत्याही प्रोडक्टचं अपग्रेड व्हर्जन, एखाद्या गोष्टीचं अपग्रेड व्हर्जन का येतं तर त्याच्यातले काही नुक्स आणि काही प्रॉब्लेम्स असतात ते आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. आणि डेफिनेटली काही ना काहीतरी वेगळं नक्कीच येणार आणि ती आपली ओळख आहे आणि त्याच्यासाठीच आमचा प्रयत्न असणार आहे. असं आहे. आणि ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. भले हे वर्ष थोडंसं डायसी जाईल, पण नेक्स्ट इयर विल बी द, मला असं वाटतं, ग्रेटेस्ट आहे. आणि त्या जुन्याच गोष्टी मी घेऊन नाही बसणार. पी ओ पी की माती मोठं करायचं आहे हा मेन उद्दिष्ट असणार त्याच्यामध्ये. असं पण आता समजा अगर परत मग ह्याच्यामध्ये एक मंडळाचा बजेटमध्येही फरक पडतो, अगर माती झाली किंवा पेपर झाला, पेपर त्याच्यापेक्षाही थोडा महाग पडतोय. मग महाग असं काही नसतं, ॲक्च्युली मटेरियल ही गोष्ट बाजूला ठेवलीत ना तर व्हॅल्युएशन असतं. कारण की मी अगोदर पण सांगितलं आहे, आर्टवर्कमध्ये कधी एम आर पी नसते. कळलं का? ही तुझ्या मेहनतीची व्हॅल्यू असते, ती आपण त्यांच्याकडनं मागत असतो. जर तू ॲक्च्युअल जे काही जण टेक्निकली विचारतं ना, पाच गुणी पी ओ पी, एवढा कलर, एवढा किलो कलर, तर एवढा लागतं का? तर तसं नसतं कधी. आर्ट फॉर्म ही अशी गोष्ट आहे की तिकडे तुझं व्हॅल्यू आणि तू जे कन्सेप्ट करतो त्याचं व्हॅल्युएशनप्रमाणे ठरत असतं. आता पेपर स्मॅश जर म्हणशील तर पेपर स्मॅशची टेक्निकच वेगळी आहे, पद्धत वेगळी आहे, त्या हिशोबाने ती स्लो प्रोसेस आहे, जसं माती आहे. ओके, त्या हिशोबाने ते लोक रेट घेत असतात, कारण की ते लिमिटेड व्हर्जनमध्येच करू शकतो, आपण जास्त प्रमाणात नाही करू शकत. असं आहे. म्हणून ते, पण पेपर इज नॉट अ राईट सोल्युशन फॉर बिग गणपती, माझं असं प्रांजळ मत आहे. कारण की त्याला ते तो बोलतात ना, तो इम्पॅक्ट दिसत नाही. एखाद्या गोष्टीला क्वालिटी आणि मटेरियलमुळे पण खूप फरक पडत असतो, तसं असतं ते. असं माझा हा प्रश्न ह्याच्यासाठी होता की अनेक वेळा मंडळाकडून पण ऐकलंय की दादा यावर्षी समजून घ्या, यावर्षी समजून घ्या. मग कर्नल पाटील अजून किती वर्ष समजून घेणार आहेत? नाही, हा समजून घेण्याचा जो प्रकार आहे ना, हा माझ्याकडेच नाही, सगळ्यांकडेच येतो. हा डायलॉग खूप जुना आहे की यावर्षी ॲडजस्ट करा आणि पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला वाढून देऊ. पण माझं असं म्हणणं आहे, कोविडबरोबर त्याला पण विसर्जन करा, कारण की आत्ता तुम्हाला परफेक्ट असा किंवा त्याला योग्य तो मोबदला तुम्हाला द्यावा लागणार, तरच तुम्हाला मूर्तीकार आता पुढे मागे अवेलेबल मिळतील. नाहीतर तुम्हाला पण असं फरफडत भटकावं लागणार इकडे तिकडे, कारण की मूर्तीकार ज्या पद्धतीने चाललाय की मूर्तीकार कमी होणार, तो कॉन्फिडन्सच नसणार. त्याच्यामुळे आत्ता जसं कन्फ्युजन आहे, मूर्तीकार घाबरलेला आहे, करू की नको करू, काय करू, कोणत्या साईजमध्ये करू, पी ओ पी करू, माती करू की पेपर स्मॅशमध्ये करू, या कन्फ्युजनमध्ये बरेचसे लोक शांत होणार. मग पुढे मागे तुम्हाला मूर्तीकारच जर अवेलेबल नसेल तर हा डायलॉग तुम्ही मारणार तरी कोणाला? कळलं का? त्याच्यामुळे तो डायलॉग विसर्जन करा आता. माझं असं म्हणणं आहे की, आणि आम्ही
विचार करूनच अमाऊंट सांगतो, बिदागी सांगतो, ज्याला आपण बिदागी म्हणतो मूर्तीची. कारण की कसं आहे की ॲज अ कस्टमर ते जिवंत राहिले तर आम्ही जिवंत राहणार आहोत, बरोबर आहे. त्यांच्याकडेच जर तेच वाकलेले असतील किंवा त्यांच्याकडेच जर बजेट नसेल तर आम्ही कोणावरती जगणार, बरोबर आहे. सो आम्ही पण विचार करूनच सांगतो की केवढं होणार आहे काय होणार. आणि आम्ही मी त्यातल्या त्यात क्लिअरली बोलतो, कारण की मी साईजेस ठेवलेले ॲज पर युअर बजेट, की तुम्हाला काय बजेट परवडेल त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा मूर्तीचं. तेवढे ऑप्शन्स आहेत ना आपल्याकडे, सगळेच तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करणार आणि तुमचंच बजेट असणार, तर मग आम्ही काय करायचं असे. तुमच्यावर तोच आरोप होता की 2019 तुम्ही या बजेटमध्ये आम्हाला ही मूर्ती दिलेली, बरोबर, आणि 2022 या बजेटमध्ये तुम्ही छोटी मूर्ती देत आहेत. मग त्याचा तू आता बघितलंस तरी केंद्र सरकारवरही बरेच जण खापर फोडत आहेत की आम्ही अगोदर ह्या बजेटमध्ये आम्ही रिक्षाने जायचो किंवा सिलेंडर घ्यायचो, आता एवढे कसे काय, मग हे कसं वाढलं, कळलं का? तर त्याचं उत्तर त्याच्यातच आहे की ऑब्व्हियसली आम्ही पण माणसं आहोत, आमच्याकडे पण लेबर आहेत, आमच्याकडे पण सगळ्या पद्धतीचं सगळं टेक्निकल मटेरियल रॉ मटेरियल येतं, त्याच्यावरचं GST आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यावरनं आपल्याला मार्ग काढत ते करायचं असतं. कारण की सगळं लग्न झाल्यानंतर, विदाई झाल्यानंतर फोटोग्राफर असतील, मंडपवाला असेल, केटरिंगवाला असेल, हे सगळे जे उभे राहतात ना, ह्यांना सगळ्यांना आपल्याला द्यायचं असतं, कळलं का? तर त्या गोष्टीची सर्वात जास्त भीती वाटते, जेवढी गणपती बनवायची भीती नाही वाटत, कळलं. आणि ते सर्वात मोठं आव्हान असतं आमच्यासमोर. तर मला असं वाटतं की जर मंडळ त्या बेसिसवरती आमच्याबरोबर उभे राहिले ना, तर खूप काही चांगलं होईल पुढे मागे, खूप चांगल्या पद्धतीने. मग आता समजा अगर ही न्यायालयीन लढाई जी आहे ती पुढे, आणि समजा अगर तो POPचा निकाल आपल्याकडे नाहीच लागला, मग KPRC टीम मातीसाठी रेडी आहे का? बघ, मुळात माझा बेस जो आहे हा पक्का आहे, माझा बेस हा क्लेपासूनच चालू आहे. त्याच्यामुळे कोविडमध्ये तुम्ही बघितलं असाल, आता मी स्वतःची स्तुती करणं चुकीचं आहे खरं तर, पण जेव्हा कोविडमध्ये मला कोणतंही माध्यम दिलं त्याच्यातनं मी मूर्त्या घडून दिल्या लोकांना, जे त्यांना जे काय हवं होतं किंवा मी काय देऊ शकतो माझ्या परीने. आणि मला क्लेवर्क येत असल्यामुळे मला तसं काय भीती नाही किंवा धास्ती नाही की माझं काय होणार आहे किंवा माझ्याबरोबरच्या टीमचं काय होणार आहे. मी त्यांना तेवढा रोजगार देऊ शकतो जेवढा आत्ताही देतो आहे आणि आधीही देतो, कळलं का? फक्त प्रश्न येत असतो की मोठ्या गणपतींचं कसं करायचं, बरोबर आहे ना? तो मुद्दा माती किंवा POP नाही, मोठ्या गणपती जे POPमध्ये आपण घडवतो ना, त्याच्यासाठी एक विशिष्ट मटेरियल लागतं स्ट्रेंथवालं. ते POP ज्या पद्धतीने आपल्याला प्रोव्हाइड करून देतं ना, तेवढं क्ले नाही देत. क्लेला एक लिमिट आहे, क्लेला एक हाईट लिमिट आहे, क्लेच्या फ्लेक्झिबिलिटीला एक लिमिट आहे. त्याच्यामध्ये काय ॲडिशनल गोष्ट घातल्यानंतर त्याला एक फॉर्मचं एक बंधन येतं की आपल्याला सुटसुटीत काम नाही करतायत मोठ्यामध्ये. आता तू कलकत्ता स्टाईलमध्ये जर बघितलं, त्या स्टाईलमध्ये पण करतात, पण त्याला पण एक हाईटचं लिमिट आहे, मूर्त्या 6-7 फूट, फार तर फार 12 फुटापर्यंत. पण आपल्याकडे जी परंपरा आहे 20 फूट 22 फूट 25 फूट, ती कशी काय घडवणार? सो तुला मटेरियल पण तसा हवं आहे. आणखी मॉइश्चर ही गोष्ट सर्वात मोठा पार्ट रोल प्ले करत असतं असं आहे. पेपरचं केल्यानंतर ते खूप त्रासदायक आहे, एवढ्या मोठ्या गणपतीला कसं तू पाण्यामध्ये कसं नेणार असं आहे. आणि आपण ते बघितलेलं आहे 2019 असं. मग परत एक दोघांच्या ह्याच्यामध्ये, आता मातीचा एक डायरेक्टली रचन ती मूर्ती आणि POPची रचन, एक तर टाइम दोघांमध्ये मरणाचा फरक पडतो, मग त्याच्यामध्ये ती मॅनेजमेंट आता इथून कसं, समजा परेला यायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्ही इथून कास्टिंग तरी करून ठेवू शकत होता तिथं, तोही हे नाही होत, पर्याय नाही. तुला पूर्वी आठवत असेल की हातोसरांच्या वर्कशॉपमध्ये ना, जेव्हा देवीचं काम चाललं, जेव्हा बॅकसाईडला ना ते बंगाली आर्टिस्ट यायचे, जे आता तुला शिवाजी पार्कला दिसतील, बंगाल क्लबच्या इकडे ते करत असतात, तर सर त्यांना एक थोडाफार स्पेस द्यायचे आणि ते लोक त्या पद्धतीने कामं करायचे. तर तू बघितलं असेल की इच अँड एव्हरी गोष्ट त्यांना पूर्ण हँडमेड करावी लागते, बांबूपासून सगळं तयार कर. आता आपल्याकडे मुळात जागा मिळते जूनला, June 5-10, त्याच्यामध्ये मंडपाला 20 दिवस जातात, म्हणजे तुझ्याकडे जुलै आणि ऑगस्ट, तर एवढ्या 2 महिन्यामध्ये तू त्या कशा करशील? तर त्याला पण एक टाईम आणि हेचं बंधन पण आहे असं आहे. आणि मला नेहमी वाटतं की प्लॅस्टिकला पर्याय नाही ना, तसं POPलाही नाही आहे. प्लॅस्टिकला पर्याय प्लॅस्टिकच आहे, मग तुम्ही त्याचं ग्रेड चेंज केलं, बरोबर, तसं POPचंही ग्रेड चेंज करा, आम्ही यूज करायला तयार आहोत. भले ते थोडंसं 10-20 रुपये किंवा 100 रुपये जास्त असेल कॉस्टिंग वाईज, तर चालेल ना, काही प्रॉब्लेम आहे असं.
पुढचा आरोप घेतो तुमच्यावर. तुमच्यावर अजून एक आरोप आहे की तुम्ही हैदराबादला 20-25 मोठे मूर्त्या केल्यात, पण मुंबई किंवा जे महाराष्ट्रातले मंडळ आहेत, एक क्वचित मंडळ सोडले तर तुम्ही फक्त 7 फुटापर्यंतच मूर्ती देताय. त्यामागचं कारण? त्यामागचं कारण असं आहे की एकतर वसईमध्ये करत असल्यामुळे, कारण की ॲक्च्युली इथे सेटअप पहिल्यापासून आहे, आणि वसईमध्ये पूर्ण तू बघितलं असेल की ग्रीन पट्टा आहे, आणि इकडनं तुला ट्रान्सपोर्टेशनच्या हिशोबाने तू 1-7 फूट ठेवू शकतो मूर्ती. म्हणजे 5.5 फुटाची मूर्ती मी ठेवली ॲव्हरेज साईज, कारण की हँडलिंगच्या हिशोबाने आणि ट्रान्सपोर्टेशनच्या हिशोबाने मी विचार केलेला आहे. असं म्हणजे मी मंडळांचा पहिले विचार केला माझ्यापेक्षा, की जर मंडळ इथे बुकिंग करत आहे आणि त्यांना कुठेही न्यायचं आहे, हैदराबादला न्यायचं आहे, सुरतला न्यायचं आहे किंवा कुठेही न्यायचं आहे, तर इकडनं इझिली मूर्ती जाऊ शकते. ओके. आणि जे कन्फ्युजन होतं पी ओ पी आणि मातीचं आणि ह्याचं कन्फ्युजन, त्यातल्या त्यात मी 5.5 फूट अशी ठेवली की ती नाही एकदम छोटी नाही एकदम मोठी. ओके. प्रवळ लागल्याने ती मूर्ती 8 फूट जाते, 10 फूट जाते. ओके. हँडलिंगच्या हिशोबाने मला पण सफिशियंट आहे, कंट्रोलेबल आहे, आणि कस्टमर लाईक त्या गोष्टी, क्लायंटलाही त्यांना नेताना ट्रान्सपोर्टेशनला काही इश्यू येणार नाही. सो मी त्या मधल्या मार्गावरती आलो की ह्याचा मार्ग कसा काढायचा, कारण की आपल्याला सर्व्हाइव्ह करायचं आहे हे वर्ष. ओके. सो सर्व्हाइव्हच्या हिशोबाने मी त्या गोष्टी केल्या. आणि तू म्हणशील मोठ्या मूर्त्या, तर हैदराबादमधल्या मोठ्या मूर्त्या आणि ज्या मी इकडच्या आता मोठ्या मूर्त्या घेतल्यात ते, तर इकडल्या ज्या मोठ्या मूर्त्या घेतल्यात ना, तू जसं म्हटलं की तुला तिखट प्रश्न, तर मला काही गोष्टी आहे ना, समोरची व्यक्ती जेवढी कॉन्फिडंट असेल ना त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल. असं जसं माझे दुश्मन पण तगडे आहेत, बरोबर आहे ना, तर माझं तसंच, मला तो ॲटिट्यूड खूप आवडत. तर जेव्हा हे डिसिजन यायच्या अगोदर ते लोक येऊन माझ्याकडे बसले, काही असू देत, आम्हाला मोठी मूर्ती हवी आहे, सो आय एम ओके. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल तर मीही कॉन्फिडंट आहे, पण तुम्ही मध्येच साथ नाही सोडायची. त्याच्यानंतर काही दिवसांनंतर किंवा आठवड्यानंतर हा निर्णय आला की तुम्ही मोठ्या मूर्त्या करू शकता किंवा पी ओ पीला बंदी नाही, त्याच्या अगोदर आम्ही हे डिसिजन घेतलं होतं की मोठ्या मूर्त्या करायच्या, म्हणून त्यांनाच फक्त देतो आहे. सगळं झाल्यानंतर बरेच जण येत आहेत, पण त्याला अर्थ नसतो. शेवटी तू कोणाबरोबर कॉन्फिडन्स आहे, जे तुला समोरून तुला कॉन्फिडंट देतं, असं. आणि राहिला विषय हैदराबादचा, तर हैदराबादमध्ये 2 असे यंग मुलं आहेत जे माझ्याकडे पहिल्यापासून टचमध्ये होते, चौधरी सरनेम आहे त्यांचं. त्यांना काहीतरी के पी आर्ट्सचं फुल त्यांनी R&D केलेली, की दादा असं करतो तसं करतो असं. सो त्यांना ते हवं होतं, तर मी म्हटलं ठीक आहे. आणि इथे पण तशी सिच्युएशन झाली होती की पी ओ पीचं काही कळत नव्हतं. सो मी एक विचार केला की माझी जी टीम आहे, जी 2 वर्षापासून आराम करते गावाला, UP बोल बिहार बोल, जर त्यांना ऑक्युपाईड ठेवायचं असेल मला, इकडचं डिसिजन लास्ट मोमेंटला कसंही येऊ शकतं, तर मला त्यांना काम देणं गरजेचं आहे. ते जर विखुरले गेले तर ते निघून जातील. सो मी त्याच्यामध्ये एक टायमिंग साधला की आपण बोलतो ना स्ट्रॅटेजीज काही गोष्टी, तर म्हटलं हैदराबादला जर आपण सेटअप दिला एकाच्या अंडरमध्ये, तर काय होतं की त्यांना कामही मिळेल, आणि पी ओ पी बंदी आहे की चालू आहे ह्याच्यापेक्षा त्यांना त्यांचं ते जे रोजंदारीवरती लोक आहेत, जे रोज कमवतात आणि रोज खातात, त्यांच्यासाठी कामही राहील. आणि आपल्याला जेव्हा मुंबईमध्ये परफेक्ट टायमिंगला जेव्हा ते हवे असतील तेव्हा ते अवेलेबल होतील. इवन त्या 2 मुलांचं जे स्वप्न आहे तेही साध्य होईल. आणि ज्यांना हैदराबादवरनं इकडे एवढा लांब घेऊन जायला जो 40,000-50,000 जो खर्च आहे तो वाचेल, आणि तेवढा ते लोक मूर्तीकार करायला देतील तिकडे, म्हणजे त्याचाही हेतू साध्य होईल, माझाही हेतू साध्य येईल. आणि जेवढं के पी आर्टचा पसार किंवा आपण बोलतो ना त्याचा जेवढा विस्तार होईल तेवढी चांगली गोष्ट आहे. असं त्या ह्याच्याने तो पहिला प्रयत्न आहे. आत्ताही आम्ही एकदम फर्स्ट स्टेजवरती आहोत, अजून त्याला भरपूर पॉलिश करावं लागेल. आणि त्याच्या तिकडे कसं आहे की फक्त माझे पॅटर्न्स आहेत, बाकी पूर्णपणे हँडलिंग हे तिकडचे ते 2 नितीन चौधरी म्हणून आहे, चौधरी आर्ट्स, तेच करत आहेत. असं आहे, पण इट्स लाईक अ फ्रँचायझी ओनली, तशीच एक आहे आणि एक सुरतमध्ये देखील आहे. सुरतमध्ये मी हाईटचं लिमिटेशन ठेवलं आहे 5-5.5 फुटाचं, त्या मूर्त्या इथून घडून जात आहेत तिकडे. असं आहे, तर तिकडे पण काही जणांना त्या गोष्टी आपण अवेलेबल करून देतो आहे. असं आहे, आणि मी कुठची गोष्ट अगोदर कुठेही असं सांगत नाही, मी पहिले अप्लाय करतो आणि मग तू असं कोणतरी विचारल्यानंतर सांगतो. असं आहे. पुढचा प्रश्न आता थोडा आर्थिक ह्याच्यामध्येच आहे. परेल वर्कशॉप आत्ताच्या या वर्षी तरी घेऊन अर्थ आहे का, किंवा ह्याच्या पुढे, कारण त्याची जे प्राईस आता, किंवा लालबागमध्ये पण आता आम्ही जे ऐकतो की मंडपाचे प्राईस हे भरपूर वाढत आहेत, मग त्याच्यानंतर पुढे कधी
बीओपी बंदीत झाली तर तो जो नवीन जो प्रोडक्ट असेल त्याचा एक वाढता खर्च, जागेचा वाढता खर्च, त्याच्यामध्ये मंडळ, मग हे सगळं समीकरण कसं तुम्ही हे करतात? नाही, मी त्याला दोन गोष्टीमध्ये किंवा बऱ्याच गोष्टी मी बघितल्या बऱ्याच अँगलनी. बघ, परेल गोष्ट परेल वर्ष जर म्हणालात तर ते इथे त्याचा आणि आर्थिक गोष्टीशी काही घेणं देणं. जसं तुला मुंबई आवडतं तर मुंबईमध्ये तू चाळीत राहत होतास, तेच टॉवरमध्ये राहायला गेल्यावर तुला मेंटेनन्स द्यायला लागतो, पण मुंबई मुंबई आहे. बरोबर आहे, इट्स लाईक दॅट ओनली. मग किती खर्च वाढवत आहेत कळलं? फक्त प्रश्न असा आहे की पी ओ पी की माती ह्याच्यामुळेच ते नाही घेतलं. पी ओ पीचं किंवा मोठे गणपती करायचं हे एकदा ठरवलं आपण की आपण ते घेणार आहोत. यावर्षी देखील घेतलं होतं, पण ह्या कन्फ्युजनमुळे मी ते कॅन्सल केलं. असं आहे, तो पार्ट कधी फायनान्शियल गोष्टीने कधीच नाकारणार नाही, कोणी नाही नाकारणार. आता ह्याच्या अगोदर जेवढं होतं तेव्हा पण नसतं घेतलं, कोणाच्याही त्या ऐपतीच्या बाहेरच आहे. पण तिकडे एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो. जर तिकडे एखादा व्यक्ती उभा राहिला तो पण रॉक स्टँड विथ प्लॅनिंग आणि कॉन्फिडन्स, तर तू त्याच्यातनं तेवढं उत्पन्न काढू शकतो. फक्त समोरच्या क्लायंटला तुला ते कन्व्हिन्सिंग पॉवर आली पाहिजे, तू काहीतरी वेगळं दिलं पाहिजे. तिकडे तू सांगशील की मी एकाच पॅटर्नमधले गणपती काढशील आणि ठरवशील की मी आर्थिकदृष्ट्या तिकडे एकदम प्रॉपर होईल, तर नाही होणार. परळ वर्कशॉप हे वेगळं आहे, तिकडे आपण फायनान्शियल गोष्टीने कधीच बघितलं नाही. हां, आर्थिक गोष्टी बरेच जण कॅल्क्युलेट करतो, आम्हीही करतो, पण ते घेणं म्हणजे एक बोलतो ना, जसं मी आधीही म्हटलेलं आहे, जसं मी मग अशी तुला एक्झाम्पल दिलं, मुंबईत राहायचं बोलल्यानंतर राहायचं, मग ते टॉवर कितवाही असो कितवाही मजल्यावर असो ना, त्याचं मेंटेनन्स कॉस्ट काही असो, आपण त्याच्यासाठी धडपड करतो आणि ते भरतो आणि मुंबईत राहतो. कळलं का तुला? ते थोडंसं तसं आहे. असं पुढचा प्रश्न तुम्हाला, मग के पी आर्स आम्हाला परत मुंबईमध्ये कधी भेटते? यावर्षी तर येतोच आहे ना. स्वतः करणार मुंबईमध्ये कधी येते? मी स्वतः असल्याशिवाय मूर्त्या घडणारच नाही आहेत. मी स्वतः मुंबईमध्ये असणारच आहे, तेव्हाच तर मूर्त्या होणार आहेत. कुठे? बऱ्याच ठिकाणी आहेत, मला बघायला मिळेल. काही गोष्टी गुलदस्त्यात असलेल्या असू देत, असं सगळ्याच गोष्टी ओपन होण्यात मजा नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळतील हळूहळू आणि त्याचा इम्पॅक्टही वेगळा पडेल. मी जसं म्हटलं ना की उत्सव आणि मोठ्या मूर्त्या कशा चांगल्यारीत्या होतील, मी मगासच्या प्रश्नामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये जसं म्हटलं की कोणत्याही समितीला, जसं तुम्ही आरोप केला की कोणत्याही समितीला सपोर्ट करत नाही, तर त्याचं उत्तर तुम्हाला ते मिळेल की उत्सव झाला पाहिजे. तू किती बोलतो आहेस, किती फ्रंटवर येतो आहे आणि किती अपोज करतो आहे शासनाला किंवा जे जे सोकळ आपण म्हणतो की पी ओ पीला विरोध करत आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही कामं करून कसं काय त्यांना विरोध करू शकाल किंवा त्यांना उत्तर देऊ शकाल, मला वाटते त्याला महत्त्व देणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्लॅनिंग करायचं. म्हणून मी मग अशी म्हटलं ना, जे कॉन्फिडेंटली माझ्याकडे आले ज्यांना मूर्ती हवी होती, डिसिजन काही असो तशा रीतीने आपण त्यांना उत्तर देणं खूप गरजेचं आहे. नाहीतर फक्त आपण बोलतो असं करूयात आणि तसं करूयात, त्याच्यापेक्षा माझ्या मते की जे कॉन्फिडंट आहे त्याला मूर्त्या घडून द्या, तुमचं सगळं प्रॉब्लेम सॉल्व झाले. आणि माझं सरळ प्रांजळ मत असं आहे की नुसत्याच कोणी एवढीशे एवढीशे खडे मारतात त्यांना इम्पॉर्टन्स देऊ नका. आपण ठरवतो शेवटी, आपण ठरवलं करायचं तर करायचं. कोणी आपल्या पोटावरती वार केला किंवा तुझं सगळं काढून घेतल्यानंतर तुला कुठेतरी अराजकता ही गोष्ट ज्याला म्हणतो आपण ती होणारच आहे. जर मी तुझ्या पोटाचा घास काढून घेतला तर तू भडकणारच आहे आणि त्याचा उद्रेक होणारच आहे. तो उद्रेक होऊ नये, त्याच्यापेक्षा काम करूयात माझं असं म्हणणं, आणि कामाद्वारे आपण उत्तर देऊयात. त्याच्यासाठी पेशन्स ठेवायला पाहिजे. असं प्रत्येक वेळेला बोलायलाच पाहिजे किंवा फ्रंटला यायला पाहिजे याची गरज नाही. आणि मी आत्तापर्यंत तेच फॉलो केलं आणि तसंच करणार, कारण की माझे काही एथिक्स आहेत, माझे काही गोष्टी आहेत, त्या मी पाळतो. असं आहे. आणि मला अगर कृणाल बोलला तर असं नाही वाटत आहे तुम्हाला की कृणालचे मंडळ पण मग त्या इथं सपोर्टला येतील? आता सपोर्टला येईल म्हणून तर ते डिसिजन यायची त्यांनी वाट नाही बघितली. कळलं का? गेल्या वर्षी पण माझ्याकडे एक मंडळ आलं होतं, नाव नाही घेत मी त्यांचं. ते म्हणत होते की दादा आम्हाला 12 फुटाची करायची मूर्ती. म्हटलं मग 12 फुटाची काय करतो, जी ॲक्च्युअली आपली 22 फुटाची तीच करूयात ना, म्हणजे गेल्या वर्षीचं म्हणतो मी. तर ते बोलले, ते हडबडले थोडेसे, अरे असं का? म्हटलं बरोबर आहे, जर आपण 12 फुटाचीसाठी तू रिस्क घेतो आहे तर 22 फुटाची का रिस्क घ्यायला काय काय प्रॉब्लेम काय? असं कळलं का? म्हणजे मी त्याला विचारत होतं
माझं इनडायरेक्टली त्याला सांगणं होतं की तू कॉन्फिडन्स दाखव तर मी उभा आहे. मी तुम्हाला कोविडमध्येही दाखवलं, 4 फुटाची मूर्ती मी इलॉबरेटली, जरी मूर्ती लहान असली तरी इलॉबरेट सेटअप करून, अखंड सेटअप करून दाखवलं. आता बरेच जण मानतील नाही मानतील त्याला मला काही म्हणायचं नाही, पण मी ते केलं जेव्हा सगळेजण छोट्या सेटअपमध्ये होते. आता ते बरेच जण कसं त्याला घेत आहेत तर त्यांचा पार्ट आहे. मुळात आम्हाला पण केपीआरमध्ये थोडं गणेशोत्सव मंडळापेक्षा नवरात्रचे जे मंडळ होते ना त्यांनी कम्पॅरेटिव्हली थोडी जास्त रिस्क घेतली असं दिसत होतं. हो, रिस्क घेतली कारण की मी आता पण तेच म्हणतोय की मी कॉन्फिडंट आहे, पण समोरची व्यक्ती जिथपर्यंत कॉन्फिडेंटली माझ्यासमोर उभं राहत नाही, जसं देवीमध्ये त्यांना वाटत होतं की देवीमध्ये काय एवढं जास्त नसतं, कोणी लक्ष देणार नाही, कळलं? तर त्या पद्धतीने त्यांनी कॉन्फिडंट दाखवलं, त्यांना दिलं घडून. त्यांना थोडी मी सांगितलं की 4 फुटातच घ्या, कळलं का तुला? आता गणपतीत काय होतं आहे की तेवढी जागा आणि क्वांटिटी जास्त असल्यामुळे आपण तेवढ्या बसू शकत नाही कमी जागेमध्ये, तर तो एक प्रॉब्लेम आहे. म्हणून मी तो सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि मोठे गणपतीही करतो आहे, छोटे गणपतीही करतो आहे, पण जास्तीत जास्त ज्यांनी आणि ज्यांनी कॉन्फिडन्स दाखवला मला आणि जे माझ्याबरोबर कोविडमध्ये माझ्याबरोबर होते, मग ते मंडळ कुठूनचंही असो ना, हैदराबादचं असू देत किंवा आपण जसं म्हणतो घरामध्ये पडत्या काळात जो आपल्याबरोबर उभा राहिला तो सच्चा, तो आपला, त्याच्यासाठी कधी उभं राहायचं. आणि त्यांच्यासाठी मी गेल्या वर्षी पण त्याच इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं की मी त्यांच्यासाठी उभा राहणार, आणि तसंच तेच फॉलो करतो ह्यावर्षी, आणि मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट जो तुम्हाला नेक्स्ट इयर दिसेल असे. हे बऱ्याच जणांचे आउटस्टँडिंग बाकी असतात, हे असतात, मग ते तुम्हाला येऊन भेटता आत्ता हे हमको मूर्ती दो, तसं नसतं ना. पडत्या काळात तुझ्याबरोबर कोण उभं आहे, त्यांच्याबरोबर राहणं आपलं कर्तव्य आहे, आणि त्यांच्यासाठी आपण कॉन्फिडेंटली उभे आहे. आणि जर मंडळामध्ये कॉन्फिडंट असेल तर तो जोश अजून वाढतो आणि काम करायची मजा वेगळी येते. असं केपीआरस बोललं तर बाकी एक सगळे मंडळाचं नाव विसरू शकतो, एक मंडळाचं नाव कधीच विसरू नाही शकत ते इच्छापूर्ती. अच्छा, मला आत्ता असं झालं की इच्छापूर्ती फेमस, असं आता मुंबईमध्ये बोललं तर जसं चिंतामणी किंवा तारदेव तो हे झालंय, तसं इच्छापूर्ती बघायलाही लांबून लांबून लोक येत आहेत, म्हणजे अगदी सुरत हैदराबादवरून लोक येत आहेत. मग त्याचा कधी तुम्हाला प्रेशर वाटलेला का? नाही, त्याचं कधी प्रेशर नाही वाटलं, कारण की तो ईज आहे आणि तिथून खरी सुरुवात होते. मी जसं म्हटलं ना, जॅन फॅबमध्ये माझं डिसिजन पक्क होतं, तिथूनच खरं उत्सवाला सुरुवात होते माझ्याकडे तरी, आणि तिथे माझ्या स्ट्रॅटेजीज होतात की ह्यावर्षी आपल्याला काय करायचं, कळलं का? आणि तो एक आहे ना तुझं बूस्ट बस्टर आहे ते, म्हणजे तुला जसं बोलतात ना की तुला एनर्जेटिक तयार करतं, जसं एखाद्याला ग्लुकोज चढवल्यावर कसं होतं एनर्जी येते, तसं ते आहे. आणि इच्छापूर्ती सुरुवातीपासून परळ वर्कशॉपच्या जे आपलं आपण म्हणतो मुंबईतले दरवाजे जे उघडले ते इच्छापूर्तीने उघडले असं मी मानतो, आणि म्हणून ते पहिल्यापासून लकीएस्ट ठरलेलं आहे माझ्यासाठी. आणि मी त्याला प्रामाणिकरित्या काम करणं हे तेवढंच गरजेचं आहे असं आहे. म्हणून जरी कोविड होतं तरी मी तेव्हा रिस्क घेतली, भले माझ्यावरती केस झाली असती किंवा मला चौकीत बसवलं असतं, इथपर्यंत मी कॉन्फिडंट होतो. काही असलं तरी त्याला काहीतरी वेगळ्या रीतीनं इलॅबरेट बनवायचं, कारण की मी जसं म्हटलं की काम करून उत्तरं द्यायची, भले मग कोण किती बोलतंय की POP बंद आणि माती बंद, कळलं का? मी काय म्हटलं की ते चर्चा करत राहण्यापेक्षा, नुसतं त्याच्यावरती कमेंट करत बसण्यापेक्षा कामं करा. मी तो बोलते सगळ्यांनी जर गणपती केले कोण बोलायला येणार, तुम्ही कॉन्फिडेंटली तसे राहा ना, एवढी मंडळांची ताकद आहे आपल्याकडे, सगळ्यांनी असंच कॉन्फिडंट, तुम्ही काही डिसिजन द्या आम्ही आमच्या मोठ्या मूर्त्या बनवणार. तो कॉन्फिडंट तुम्ही मूर्तीकाराला दिला, त्याला योग्य ती बिदागी दिली, तर तोही तुम्हाला कॉन्फिडेंटली मूर्ती घडवून देईल. बरोबर आहे की नाही? या मीटिंग वगैरे या चर्चा करण्याची गरजच येत नाही, केस करणार आपल्यावरती, बरोबर ना? त्याचा शेवटचा हे काय की केस करणार. चला सगळे मंडळ जेवढे मूर्तीकार आहेत सगळे बसूयात जेलमध्ये, किती जागा आहेत बघूयात. बरोबर आहे की नाही? बरोबर. किती जागा असेल जेलमध्ये, किती केसेस चालतील, चला ना सगळेच जाऊन बसूयात. तुम्हाला काही करायचं आहे ना, वेगळं काहीतरी करायचं आहे ना? आणि मला असं वाटतं की आंदोलन वगैरे ही अशी किती आंदोलनं आपण आजपर्यंत झाली, माझं असं म्हणणं की समोरच्याने कॉन्फिडंटला आपला उत्सव आहे आणि हिंदू धर्म हा टिकला पाहिजे, आणि हिंदू धर्म हा हिंदू राष्ट्रामध्ये नाही टिकणार तर कुठे टिकणार, माझं सरळ मत आहे. आणि अख्ख्या जगामध्ये एकच असं देश आहे आपला जिकडे हिंदुत्व आहे, बरोबर, आपण म्हणतो डॉमिनेटिंग किंवा हे, तर आपण का नाही राहायचं तसं, प्रत्येकाला वाकूनच राहायचं का? नाही,
आम्ही आमच्या पद्धतीने राहतो, आम्ही आमचा उत्सव करतो, त्या पद्धतीने आम्हाला सिस्टम आम्हाला मदत करते, आम्हाला पोलीस मदत करतात, आम्हाला BMC मदत करते, सगळे मदत करतात. नियोजन असतं, सगळं असतं. आज आपल्या माझ्या वर्कशॉपमधून एवढ्या मूर्त्या कोल्हापूरला जातात, हैदराबादला, त्या मूर्त्या कशा काय बाहेर जातील, एक्सप्रेसवेपर्यंत कशा जातील, ह्याचं पूर्ण फॉलोअप ठेवलं जातं. इवन तुम्ही बघाल तर पर्यल वर्कशॉपच्या बाहेर जो बंदोबस्त असतो तो किती काटेकोर असतो, व्यवस्थित असतो, व्यवस्थित मॅनेज करतात. टायमिंगला कोणती मूर्ती कुठे निघणार आहे, कधी कधी आमच्या चुका होतात, मॅनेज करून घेतात की ही मूर्ती कुठे जाणार आहे, लेफ्ट साईडला जाणार की साऊथ साईडला जाणार आहे, त्या पद्धतीने त्यांना अरेंज करून देतं. BMC त्या पद्धतीने आम्हाला सपोर्ट करतं. आम्हाला हेच पाहिजे आणि आपल्या उत्सवासाठी सपोर्टही मिळतं, सगळे मिळतं. मग तुम्ही काय वाकलेले राहत आहेत? बोलण्यापेक्षा कामं करायची, माझं सरळ मत आहे. आता बरेच जणं म्हणतील की एवढं जर बोलतं आहे तर परळ वर्कशॉप का नाही घेतलं, बरोबर आहे. तर माझं फक्त एकच म्हणणं होतं की टायमिंग, मला आवडतं प्लॅनिंग. आणि ज्या पद्धतीने 2 वर्षांनी सगळी लोकं गावी बसलेत, कोणी शेती करते, कोणी स्वतःचा बिझनेस केला, त्यांना थोडंसं आणावं लागेल. आता यावर्षी मी जे सुरुवातीपासून काम केलं, जसं हैदराबादला मी बोललो ना की काम चालू ठेवलं आहे, त्याचं रिझनच ते आहे की त्यांना परत ह्या लाईनमध्ये आणायचं. त्यांना ऑक्युपाय केल्याशिवाय तुला तो रिदम नाही मिळणार. तो एकदा रिदम मिळाले की परत आपलं जैसे थे चालू होणारच आहे आणि दरवर्षी गणपती येत आहेत असं. तर ते पद्धतीने ती पॉवर इच्छापूर्तीद्वारेच मिळते, हे मी सरळ म्हणतो असं. पुढे 23 काय धोरण असेल तुमचं? काय 2023 23 धोरण तर तुला इच्छापूर्तीच्या वेळेला कळेलच. इच्छापूर्ती ज्या पद्धतीने होणार त्या पद्धतीनेच पुढे सरकणार असं आहे. मग ते POP असो का माती असो, किंवा जर सरकार म्हणते की इको फ्रेंडलीमध्ये काय करायचं, त्याचाही प्रयत्न चालू आहे. पण ते इको फ्रेंडली असणं गरजेचं आहे. तसं पेपर वगैरे गोष्टीला मी इको फ्रेंडली नाही मान, पेपर स्मॅश खास करून. आणि ही माती जेवढं इझिली डिझॉल्व होते तेवढं पेपर स्मॅश नाही होत. मी डिरेक्टली बोलतो या गोष्टी. बरेच जण त्याला ग्रीन गणेशा म्हणून संबोधतात, पण इट्स नॉट. पेपरच मुळात झाडापासून येतो, आणि तुम्ही त्याला ग्रीन कसं म्हणू शकतो. आणि आपला आत्ता कल त्याच्याकडेच वळतो आहे की कमीत कमी पेपर यूज करा, म्हणून आपण डिजिटल गोष्टी यूज करतो असं. सो ते योग्य नाहीच आहे ना तसं. पण मला भीती काय वाटते की पुढे पुढे मोबाईलवर असं बॅन येईल का, हा माझा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण की कोणती पण गोष्ट एक्सेस यूज व्हायला लागली का त्याच्यावर ते बॅन यायला सुरुवात होतं. आणि हे माणसाची टेंडन्सी आहे सगळ्यांची असं. बघूयात पुढे कसं होतं, आणि वी आर कॉन्फिडेंट. तेवढं असं नाही वाटत आहे का तुम्हाला की फक्त कृणाल पाटीलच कॉन्फिडेंट आहे? मला माहिती नाही रे, कारण की मी आता आम्ही पण बघितलं 2020 तुम्हाला हे केलं, 2020 पण आम्ही बघितलं अगदी. एक त्यावेळेला मी घरी होतो, अचानक एक विघ्नेश्वरवाल्यांनी लाईव्ह केलेलं. हां, त्यावेळेला ती बॅलन्सिंग मूर्ती नाचणारी होती. म्हणजे कोविडच्या वेळेला ज्या वेळेला ऑलमोस्ट सगळ्यांनी पेनवाली मूर्ती, तेव्हा पण मी रूल फॉलो नाही केले. हो, तेव्हा पण ती मूर्ती 7 फुटाची होती. आता तिथे पेनचे सगळे मूर्ती होते, अचानक ही एक मूर्ती बाहेर आली. हा, तर माझं म्हणणं तेच आहे की मला प्रवाहाविरुद्ध जायला आवडतं, सर्वात पहिला पॉईंट. आणि दुसरी गोष्ट, खातूसरांनी 1-2 गोष्टी मला सांगितलेल्या की तुला जर तुझ्या अंगात जर कॉन्फिडन्स नसेल तर ह्या कामात पडू नकोस. कारण की ही गोष्ट जिगरीची आहे, जिसको जिगरा है ना वही कर सकता है ऐसा. आता तेव्हा बऱ्याच जणांनी बघितली पण असेल मूर्ती, पण आतून मान्य केलं असेल की हा साला वाकडाच जातो आहे, पण कोणी बोलणार नाही, कळलं का? तर तो द्वेष असतो एखाद्याबद्दलचा आलेला असं आहे. आणि मी त्या गोष्टी कधीच, आता तू आत्तापर्यंत मला फॉलो करत असेल तर मी कधीही एखादी गोष्ट अशी काहीतरी करतो की ती तिरकट असते, ती कधीही रूलला धरून नसते. तर मी चेक करत असतो की क्लायंट त्याला कसं रिॲक्ट करतं, किंवा इतर क्लायंट ह्यांना दिल्यानंतर तो क्लायंट कसा रिॲक्ट करतो. तिकडूनच तर आपल्याला कळतं ना की ह्याच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे की नाही आहे. सो जर कॉन्फिडन्स माणूस असेल ना, कॉन्फिडंट येऊन बसला की दादा तूच द्यायचे मला, आणि हे स्वयंसो तुला मी दिलेले आहेत आणि तुला करायचे आहे, मग भले ती मातीची असू देत किंवा 20 फुटाची मूर्ती असतात, ही गोष्ट आल्यानंतर तू त्याला जीव लावून देणारच देणार. आणि जर तू कॉन्फिडंट असेल तर आपण काम करू शकतो. आणि मी आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला ते कामाद्वारे दाखवलेलं आहे की रूल मायने नाही ठेवतं असं आहे. आणि मी ते डिसिजन जे घेतो ते मी करतो, फक्त समोरचा पण माणूस तसा पाहिजे
म्हणूनच बोललो ना की असं नाही वाटत आहे की फक्त कृणाल पाटीलच ते करतोय किंवा के पी आर्ट्सच्या कारखान्यातूनच तसं काहीतरी भेटतंय बघायला. नाही मुळात ती ऊर्जा असते रे. मी तुला काय म्हटलं की नुसतं बोलत बसण्यापेक्षा तुम्ही तेवढं स्केचिंग करा, तेवढं रियाज करा आणि तेवढं इम्प्लिमेंट करा. फक्त ज्याला देतोय ना तो पण तसाच पाहिजे रॉक स्टँड. येस तू घे दे, आम्ही प्रेझेंट करतो त्या गोष्टीला. आणि इच्छापूर्ती एक तसं मंडळ आहे की जी गोष्ट देतो ते कॉन्फिडेंटली घेऊन जातात. त्याच्यातलं एकही माणसावर एवढं मोठं दिलंस कोविडमध्ये आमच्यावरती केस झाली तर हे झाले तर काय करणार आम्ही, नाही तू जे देशील ते. त्यांनी येऊन मला 2020 सांगितलं की आम्हाला 4 फुटाची मूर्ती हवी आहे, दॅट्स इट, एवढंच फक्त सांगितलं होतं. आणि नंतर जो कॉन्फिडन्स आला तू काय करशील ते आम्ही त्याच्यात ढवळाढवळ करणार नाही. सो तुम्ही बघितलं 24 फीट असं 16-17 फीट असं हाईटला आणि ते असंच गेलं इलॅबोरेट सेटअप. तर मग ते त्याच्या पुढे तसंच झालं की त्याच्या आधीपर्यंत कसं होतं की इच्छापूर्तीच्या आधी की 4 फुटच मूर्ती सांगितलं, मग 4 फुटचा पेंट म्हणून किंवा कुठून तरी हा ना बरोबर. वयच्यानंतर एक हेच बघित तुम्ही 4 फुटच मूर्ती बोला, आमची मूर्ती 4 फुटच आहे, मग बाकी आम्ही प्रबळ काय किती देऊ. आता पूर्वी आपण जसं प्लॉट बघायचो जुने, आपण जे बघायचो 90s किंवा याच्यामध्ये प्लॉट बघायचो, इट्स लाईक अ प्लॉट ओनली. मूर्ती आमची छोटीच आहे, तेव्हाही मूर्ती तसंच होती, 5-6 फुटाची असायचं आणि प्लॉट वॉज ह्यूज असं. मग तर तसंच आहे ना, तुम्ही त्याच्यात नमूद थोडी केलं आहे की डेकोरेशन नाही पाहिजे आणि काय नाही पाहिजे. सो तुम्ही जसं आम्हाला खेळू शकता शब्दाद्वारे तसं आम्ही खेळू शकतो. जसं तुम्ही यावर्षी एक शब्द वापरला, इच्छेअनुसार तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला किती साईजची आणायची ते, मग आमची इच्छा आहे तर इच्छेप्रमाणे आम्ही करू. बरोबर आहे की बरोबर. ह्या छोट्या छोट्या गोष्टीवरती लक्ष देणं गरजेचं आहे असं आहे. आणि मला असं वाटतं की चर्चा व्हायलाच पाहिजे, मंडळी एकत्र आलीच पाहिजे, पण कुठे ना कुठे इगो आता माझ्यात पण असेल तो इगो, मी डिनाय नाही करत आहे, पण माझं असं म्हणणं तो इगो शेवटी तुम्ही कामात आणि कामाद्वारे आपला उत्सवाला कसा हातभार लावताय तसा लावा असं. बरेच जण मला बोलतो की दादा तू का नाही काय बोलत आहेस, पण माझा भीती एकच आहे की मी काही बोलल्यानंतर त्याचा विरुद्ध अर्थ निघाला तर ते डिवाईड डिव्हिजन वाढेल, जे एकत्र बसलेले आहेत त्याच्यात ग्रुपिझम होईल, तर ते व्हायला नको. म्हणून मी ते शक्यतो टाळेल असं. आणखी चांगली गोष्ट होणं खूप गरजेचं आहे. पण आता या 2 वर्षामध्ये पण एक जुना आरोप आहे तो तुमच्यात लागलाच, शेवटी प्रभळ उत्सव. या दरवर्षी आम्ही एक बोलतात ना की नाही ह्यानी 4 फुटामध्ये पण ह्यानी प्रभळ उत्सव केलं. पण तू हे डिनाय नाही करू शकत की माझं एक भाग्य आहे, प्रभळ बोलल्यानंतर एक वलय असतं बरोबर आहे. वलय म्हणजे एनर्जी, एखाद्या गोष्टीची एनर्जी दाखवायची असेल सिम्बॉलिकली तर त्याला आपण ऑरा म्हणतो किंवा प्रभळ म्हणतो. तर आता ज्या मूर्त्या मी घडवल्या नाहीत तिकडे माझं भाग्य आहे की माझे प्रभळी लागल्यात, तर ते माझं भाग्य आहे आणि त्याचंही पूजन झालं असं आहे. सो ह्याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं असेल आणि ते मला मिळतं आहे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. तर अजून काय तेवढा हातभार वाढतो आहे तेवढं लागतं आहे. सो मला ते आनंददायी आहे जरी, आणि त्याच्यात नाव घ्यायची गरज नाही, अशा कित्येक मूर्त्या आहेत. सो ठीक आहे, चांगलं काहीतरी होतं आहे असं आहे. आणि मला सगळ्यांना एकच सांगायचं आहे की बरेच मूर्तीकार मला कॉल करत होते दादा काय करायचं पी ओ पी की माती. माझं एकच म्हणणं होतं की ज्याच्यात तुम्हाला कॉन्फिडंट वाटतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इझिली करता येईल किंवा हँडल करता येईल ते करत सुटा. बाकी नंतर तुमच्या पोटावरती जो हल्ला होणार आहे त्याला नंतर सामोरे जाऊच की, पण दारावरती तरी येऊ दे, कळू तर दे कोण हल्ला करत आहे. कोणतरी नकळत असा खडा मारत आहे आणि आपण त्याला घेऊन चाललो आहे, मला असं वाटते समोर तर येऊ देत, समोर आल्यानंतर त्याला घ्या ना असं. तुम्हाला कृणाल पाटीलचा एक प्लस पॉईंट असं हवा की कृणाल पाटीलला स्वतः मातीकाम करता येतं, मग ते तुम्ही त्याला पी ओ पी द्या किंवा माती द्या. पण एक बाकी थोडं मूर्तीकारांमध्ये तो नाही आहे की एक बाहेरून कोणतरी मागवायला लागतंय, मग कदाचित त्याच्यामुळे विचारलं असा बघा. नाही मुळात हे बघ, आता हा जो द्वेष चालू झाला ना की मातीचे मूर्तीकार आणि पी ओ पीचे मूर्तीकार, हा द्वेष नसण्यापेक्षा जे रेडी मूर्त्या घेऊन येतात, पण माझं मी त्याला एक घरातलं तुला वाटत झालं की काय बोलतोय असं पण बोलतील बरेच जणं. माझं एक म्हणणं आहे की आपण रोज घरचं जेवण नाही देऊ शकत आईच्या घरातलं, आईला पण कधीतरी आराम पाहिजे म्हणून आपण खाऊगल्लीत जातो, कधीतरी शेवपुरी पावभाजी खावी लागते, तसंच आहे हे. कळलं का तुला, बॅलेन्स साधावं लागतं. सगळंच मी तुझ्यावरती बर्डन, सगळंच आईच्यावरती बर्डन टाकलं, रोज तुला तेच पोळी वरण भात सगळं लोणचं बिणचं रोज तुला ती सर्व करेल का? कधीतरी तू सांगेल आई आज तू आराम कर आज मी पावभाजी खातो,
किंवा आज घरी आपण बाहेरून काहीतरी मागूयात. सो बॅलन्स होतं कळलं. तसंच आहे आता मी मातीच्या मूर्तीही करतो कारण की आमचं टेक्निकली शिक्षण झालेलं आहे जे जे थ्रू. मग तू आम्हाला काही दे, तू स्टोनमध्ये सांग, मेटलमध्ये सांग, वूडमध्ये सांग, काही सांग, आम्ही ते घडवणार. बरोबर आहे, तो झाला पार्ट आमचा टेक्निकल गोष्टीचा. बरोबर आहे ना? तर ह्या गोष्टी बॅलन्स होणं खूप गरजेचं आहे. आता मातीच्या मूर्तीकार आपण म्हणतो, ठीक आहे, ते म्हणतात मातीच्या व्हायला पाहिजे, मीही मातीच्या मूर्त्या करतो, पण प्रत्येकाचं टेक्निक असतं. आता कोणाला मातीच्या मूर्त्याही घडवता येतात, पी ओ पीच्या पण मूर्त्या घडवता येतात. आता आमच्या प्रोफेशनल लाईनमध्ये असं म्हटलं की मला गणपतीही करता येतं आणि पोर्ट्रेटचरही करता येतं. पोर्ट्रेटही करता येतं, क्रिएटिव्ह पण करता येतं, सगळं करता येतं. बरोबर आहे. आता हे जे विभाजन आहे की मातीच्या मूर्तीकार म्हणतात की मातीच व्हायला पाहिजे पी ओ पीवर, मग जर सगळ्या खाऊगल्ल्या बंद झाल्या, घरावरच्या आईवरती प्रेशर आलं, तर आईने जर नाकारलं तुला जेवण द्यायचं, मग तू काय करणार? तसंच मातीच्या मूर्तीकार म्हणतात की मातीचंच व्हायला पाहिजे. जर बाकीचे लोक बंद झाले, पेण बंद झालं, सगळं बंद झालं, मला तुला मूर्ती मिळाली, बाकीच्या लोकांना मूर्त्या नाही मिळाल्या, तर तुझ्या कारखान्याच्या बाहेर येऊन बसणार आणि म्हणणार की तू म्हणालेलास की मातीच्याच व्हायला पाहिजे. मग आता तू लिमिट नाही ठेवायचं, 200 मूर्त्या किंवा 300 मूर्त्या, तू त्या प्रोव्हाइड करायच्या कारण की तुझा हक्क येतो आणि तुझ्याकडे ती पॉवर आहे देवाने दिली. मग तुला प्रोव्हाइड करावं लागणार, मग तिकडे तू लिमिट नाही ठेवायचं. बरोबर आहे. तर ह्या गोष्टी बोलल्यानंतर बऱ्याच जणांना नाही पटणार, तुझं लिमिट वाढवं लागणार. तुम्ही तुमचं पोट भरल्यानंतर झालं, मग बाकीच्यांनी काय करायचं? बरोबर आहे ना? म्हणून माझ्याकडे जेव्हा माणूस येतो किंवा एखादा क्लायंट येतो, तो बोलतो आहे मला शाडू मातीची पाहिजे, येस देतो तुम्हाला. पी ओ पीची हवं आहे, येस देतो तुम्हाला. कळलंच ना? ही गोष्ट असणं गरजेचं आहे, तरच तू बॅलन्स साधू शकतो. आणि जर कोणाला नाही मिळालं आणि जे जर अराजकता पसरली आणि जे आणि तुलाही माहीत आहे माणसाचा स्वभाव हा वेगळा आहे. जसं आपण ते चायनामधलं एक ते लोक म्हणतो ना ब्लॅक अँड व्हाईट, तर चांगल्या माणसांमध्ये पण एक थोडासा वाईटपणा असतो आणि वाईट माणसांमध्ये थोडासा एक चांगलंपणा असतो. तसं जर बघितलं तर लोक मग कितीही चांगला आर्टिस्ट असले तरी बोलायला कमी नाही करत. बरोबर ना? मग त्याला तुम्ही कसं प्रोव्हाइड करणार ह्याचं सोल्युशन द्या आणि मग पुढे बोला. मी मग अशी म्हटलं ना की मी का बोलत नव्हतो, कारण की सगळ्या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव्ह पण आहे, म्हणून करंट धावते. कळलं का तुला? हां. मातीचे मूर्तिकार पण बरोबर आहेत आणि पी ओ पीचे मूर्तिकार पण त्यांच्या जागी ते बरोबर आहेत आणि जे प्रोडक्शन करतात होलसेलमध्ये तेही बरोबर आहेत. आणि मार्केटमध्ये जर तू बघितलं ॲज पर डिमांड सगळ्या क्वालिटीजचे सगळ्या प्रोडक्टमध्ये तसंच आहे. तू ॲपल प्रोडक्ट घे, सॅमसंग प्रोडक्ट घे, चायना प्रोडक्ट घे, सगळे. आता ॲपलवाले सांगतील की चायना प्रोडक्ट बंद कर, त्याच्यामुळे आमच्या मार्केटमध्ये फरक पडतो, म्हणजे सगळ्यांना ते अफोर्डेबल नाही आहे ना. कळलं का? तर सगळ्यांना सगळ्या पद्धतीचं सगळ्या रेंजचं मिळायला पाहिजे, तर तो बॅलन्स होणार. नाही तर तुझ्यावरती सगळं खापर फोडणार. असं उद्या अशी वेळ येईल नाही तर मूर्त्या कमी पडतात म्हणून लोक तुमच्या कारखान्यातून मूर्त्या असंच उचलून घेऊन जातील, मग काय करणार? होऊ शकतं आणि हे झालेलं आहे. ज्यांच्या ज्यांच्याकडे मूर्तीचं ॲक्सेस होतं, काम होत नाही, जेव्हा सगळं गडबड होतं तेव्हा लोक असंच घेऊन जातात. हे बऱ्याच जणांनी बघितलं आहे आणि ते काही वेगळं लपवायची गोष्ट नाही आहे. कळलं ना? मग काय करणार? मातीचे मूर्तीकार काय आणि हा डिवाईड न करता एक कुटुंब आहे. मग त्याच्यात सगळे तऱ्हेचे आर्टिस्ट आले ना, जसं इंडस्ट्रीमध्ये असतं सगळ्या तऱ्हेच्या फिल्म्स बनतात ना. बरोबर आहे की नाही? पण शेवटी ती इंडस्ट्री आहे, कोणी ह्याला शिव्या घालतं, कोण त्याला शिव्या घालतं. त्याच्यापेक्षा तुम्ही डिमांड आहे त्या पद्धतीने प्रोव्हाइड करा. तुम्ही त्याच्याबद्दल कमेंट करून द्वेष निर्माण नका करू. आता ही वेळ युनिटीची वेळ आहे. कळलं का? आता मला कोणी सांगितलं मातीच्या घडवा तर मी मातीच्या घडवत बसेल. कळलं का? पण मला काय आवडतं तेही महत्त्वाचं आहे ना. तुम्ही तुमचं लिमिट ठरवून पार होणार, मग त्याच्यापुढे दुसरं काय? क्लायंट काहीतरी वेगळं मागतं आहे ना. असं आहे. सो बऱ्याच जणांना पटणार नाही मी काय बोलतो. कळलं? हेच जर मी मीटिंगमध्ये असतो आणि बोललो असतो तर तिकडे डिवाईड झालं असतं. म्हणून मी शक्यतो टाळत होतो की कमेंट करायचं नाही असं. पण ठीक आहे, आता तुमच्याद्वारे ते गेलंच शेवटी. असं चालायचं. ठीक आहे, धन्यवाद दादा, धन्यवाद वेळ दिलं आम्हाला. मुंबई गणपती टीम आपली आभारी आहे. थँक्यू.